नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये रजिस्ट्रेशन करताना जो पासवर्ड कैंडिडेट ने एंटर केला असेल तो विसरला तर रिट्राय किंवा रीसेट कसा करायचा याच्या माहितीसाठी हा व्हिडिओ सादर करते। त्यासाठी फॉरगॉट पासवर्ड ही लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर कैंडिडेटला स्क्रीनवर दिसत असलेल्याप्रमाणे रिट्रीव पासवर्ड बाय ओटीपी ऑन मोबाईल हा ऑप्शन दिसून येईल। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कैंडिडेटला स्वतःचा ॲप्लिकेशन आयडी आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करावा लागेल। मोबाईल नंबर एंटर करताना जर तो चुकीचा असेल म्हणजेच रजिस्टर्ड नसेल तर तुम्हाला इकडे क्रॉसचे साईन दिसून येईल। म्हणजेच रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये रजिस्टर करताना जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे तोच येथे एंटर करणे गरजेचे आहे। त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करा। स्क्रीनवर दिसत असलेल्याप्रमाणे पासवर्ड रिकवरी ऑन मोबाईल साठी तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल। रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती मिळालेला ओटीपी एंटर ओटीपी मध्ये एंटर करून सबमिट या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला पासवर्ड रिसेटचा फॉर्म दिसून येईल, ज्यामध्ये पासवर्ड रिसेट करताना रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना ज्याप्रमाणे अटींचे पालन केले होते त्याचप्रमाणे हा पासवर्ड देखील रिसेट करताना अटींचे पालन करा। जसे की वन लॉअर केस लेटर, वन अप्पर केस लेटर, स्पेशल कॅरेक्टर, न्यूमेरिक व्हॅल्यूज ह्या असायला हव्यात। न्यू पासवर्ड एंटर केल्यानंतर रिसेट पासवर्ड या बटनवरती क्लिक करा। पासवर्ड रिसेट झाल्यानंतर स्क्रीनवरती पासवर्ड चेंज्ड सक्सेसफुली असा मेसेज दिसून येईल। तुम्ही रिसेट केलेला पासवर्ड यूज करून आता तुम्ही कॅन्डिडेट लॉग इन करू शकता। पासवर्ड रिलेटेड डूज अँड डोंट्स स्क्रीनवर दिसत आहेत, ते फॉलो करा। धन्यवाद।